रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील सकल मराठा आंदोलकांनी सत्ताधारी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन वागदरी ग्रामपंचायत कार्यालयास ताळे ठोकून आंदोलन केलंय। जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने सुरूच राहणार असल्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे। या संदर्भात आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी, पाहूयात। मला एकच आव्हान करायचं आहे देवेंद्र फडणवीसला, एकच सांगायचं की मराठ्याला आरक्षण दिलंच पाहिजे। ह्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही बाकीचं बोलायचं नाही आणि मला सांगायचं नाही। आम्हाला मराठ्याला आरक्षण, आज मराठा समाजाला जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यासाठी मनोज जरांगे पाटील आज दुसऱ्यांदा उपोषण छेडत आहेत। त्यांचा 7वा दिवस आहे तरी गोंगड्याची कातडी पागरलेल्या सरकारला जाग येत नाही आणि मराठा समाजाबद्दल काहीही कुठलीही भूमिका न घेता आज उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठ्याचे असून सुद्धा आम्हाला मराठ्याला न्याय दिला जात नाही। त्यासाठी त्याहीपेक्षा आमचं पुढचं पाऊल राहील। आज आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात ताळे ठोकले आहेत, त्याही पुढे जाऊन जर मराठ्याला आरक्षण नाही मिळालं तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कोणताही निर्णय घेऊन कुठल्याही पाठीमागील 2-3 महिन्यापासून जे मराठा आरक्षणासाठी माननीय जरांगे पाटलांचं आंदोलन, त्याच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या वागदरी सकल मराठा ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही ग्रामपंचायतला टाळं ठोकं आंदोलन केलं आहे। तसंच आम्ही साखळी उपोषणाचाही प्रस्ताव आज पोलीस स्टेशनला देणार आहे आणि आजपासून आमचं साखळी उपोषणसुद्धा शांतते पद्धतीनंच आमचं होणार आहे। आणि आमची एवढीच भावना आहे की आमची भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही जरांगे पाटलाला पाठिंबा देत आहोत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।